अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्टसाठी पाटगाव इथल्या मौनीसागर जलाशयातील पाण्याचा एकही थेंब न देण्याचा निर्धार सर्वपक्षीय आंदोलकांनी केलाय. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी हुतात्मा क्रांती चौकात ठिय्या आंदोलन झालं. माजी आमदार के पी पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, जिल्हा बँकेचे संचालक प्राध्यापक अर्जुन आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आंदोलन पार पडलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंजिवडे इथं उभारण्यात येणाऱ्या अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाटगाव इथल्या मौनीसागर जलाशयाच्या धरणातील पाण्याचा वापर केला जाणार आहे. दरम्यान ही माहिती मिळताच वेदगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आज सर्वपक्षीयांच्या वतीनं तहसीलदार कार्यालयासमोर एकदिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आलं. तळ कोकणात उभारण्यात येणाऱ्या अदानी यांच्या हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाटगाव इथल्या जलाशयातून पाणी देण्याची संमती शासनानं दिली आहे. त्याचा आपण निषेध करत असून या प्रकल्पाविरोधात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोकांसोबत व्यापक आंदोलन उभारू असं माजी आमदार के पी पाटील यांनी सांगितलं. तर वेदगंगा काठावरील भूमिपुत्रांवर अन्याय करून अदानी हायड्रो इलेक्ट्रिक प्रकल्पासाठी पाटगाव जलाशयातून पाणी जाणार असेल तर या प्रकल्पातून पाण्याचा एकही थेंब जाऊ देणार नाही असं प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सांगितलं. दरम्यान अदानी यांनी हा प्रकल्प इतरत्र उभा करावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिलं असल्याचं आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले. भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, सत्यजित जाधव, विश्वनाथ कुंभार, नाथाजी पाटील, प्रकाश पाटील, राम कळंबेकर यांनीही तीव्र शब्दात भावना व्यक्त करत प्रकल्पाला पाणी देण्यास विरोध दर्शवला. या ठिय्या आंदोलनात सम्राट मोरे, मच्छिंद्र मुगडे, मधुकर देसाई, धनाजीराव देसाई, पंडितराव केणे, कल्याणराव निकम, सुनील कांबळे, अविनाश शिंदे, सरपंच प्रकाश वासकर, उपसरपंच सागर शिंदे, अजित देसाई यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.